जत कासलिंगवाडी येथील 40 शेतकऱ्यांवर म्हैसाळ योजनेतील पाणी पळवल्याचा गुन्हा ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. काँग्रेस तालुका अध्यक्ष बिराजदार यांचं वक्तव्य. म्हैसाळ योजना ही मूळची मिरज कवटे म्हंकाळ जत तालुक्यासाठी मंजूर असताना खास करून जत तालुक्याला वगळून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील गावांना पाणी सोडण्याचे षडयंत्र सध्याचे शासन करत आहे. जत तालुक्यातील योजनेत समाविष्ट असणाऱ्या गावांना मुबलक पाणी उपलब्ध करून देणे गरजेचे असताना जत तालुक्याच्या वाटणीचे पाणी सांगोला तालुक्यातील गावांना पाणी सोडणं कितपत योग्य आहे. याऐवजी टेंभू योजनेचे पाणी सांगोला तालुक्यात सोडता येते, पण शासन जाणून बुजून जत तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करत आहे. याबाबत सत्ताधारी भाजपचे आमदार व पदाधिकारी मूग गिळून का गप्प आहेत? पाणी आमच्या हक्काचे असताना शेजारील तालुक्यातील गावांना पाणी सोडलं जातं व ते अडवले म्हणून गुन्हे दाखल केले जातात. ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी बाब आहे. याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. काँग्रेस तालुका अध्यक्ष अप्पराय बिराजदार यांनी असं वक्तव्य केलं आहे. म्हैसाळचे पाणी पळवल्या कारणावरून 40 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केला ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. कारण म्हैसाळ योजना ही मूळची मिरजपूर भाग टोटे मंकाळ जत यासाठी शासनानं पूर्वी मंजुरी केलेली होती. आता शासनानं त्याच्यात बदल करून आमचं हक्काचं पाणी जत तालुक्याचं पाणी सांगोला तालुक्याला पळवत आहेत. या अगोदर शासनाचा आम्ही आज निषेध करतो आहे. कारण हक्काचं पाणी शेतकऱ्याने मिळवण्यासाठी जर पाणी घेतलं असेल आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करणं ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आज ही भाजपची मंडळी ह्या गुन्हा दाखल केलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत काहीच बोलत नाही आणि मूग गिळून गप्प आहे. उलट कर्नाटकातून पाणी आणण्याबाबत यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक संयुक्त पाणी परिषद बुड्डापूर येथे घेतली. दोन्ही राज्याच्या मंत्र्यांना बोलवलं आणि त्या ठिकाणी आपल्याला तुपची बबलेश्वर योजनेतनं म्हैसाळ योजनेतील वंचित गावांना 42 गावांना पाणी मिळते हे त्यावेळी तांत्रिक अधिकाऱ्यांनी आणि मंत्री महोदयांनी जाहीर केलेलं होतं. याबाबत गेली 4 वर्षे भाजपची सत्ता असताना या योजनेबाबत कुठलीही पाठपुरावा केला नाही. आज पाणी आल्यामुळं तिथं त्या कॅनालवर जाऊन फोटो सेशन करणं, आज आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, त्यांना भेटणार आहे, हे राजकीय मंडळी लोकसभा विधानसभा डोळ्यावर शेम ठेवून आज वक्तव्य करीत आहेत. परंतु ही मूळची योजना, ही संकल्पना आमचे काँग्रेसचे नेते विक्रमदादा सावंत यांनी अनेक अधिकाऱ्यांना तांत्रिक अधिकाऱ्यांना भेटून ही योजना पूर्णत्वास येईल का याबाबत त्यांनी प्रयत्न केलेले आहे. ही संकल्पना मूळ विक्रमदादाची आहे. उलट हे लोक आपल्या तालुक्यातलं पाणी सांगोल्याला देतात याबाबत काहीच बोलत नाहीत आणि दुसऱ्या योजनेचे पाणी मिळत असताना यांनी 4 वर्ष विधानसभेत एकही प्रश्न मांडलेले नाही. याबाबत या भाजप पदाधिकारी आणि आमदारांचा